राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे बुधवारपासून 12वीची परीक्षा सुरू झाल्या आहे. महिनाभर चालणाऱ्या या परीक्षेदरम्यान कोणताही गैरप्रकार घडू नये तसेच कॉपीमुक्त परीक्षा व्हावी यासाठी शिक्षण मंडळाने काटेकोर नियमांची अंमलबजावणी केली आहे. परीक्षेच्या पहिल्याच दिवशी कोणत्या वर्गात नंबर आहे ते शोधणे आणि वेळेवर पोहोचण्यासाठी विद्यार्थी आणि पालकांची धावपळ दिसून आली. 12वीच्या परीक्षेसाठी पनवेल परिसरातील केंद्रांवर कडेकोट बंदोबस्त करण्यात आला होता. राज्यभरातून तब्बल 14,85,132 विद्यार्थी 12वीची परीक्षा देत आहेत. यात रायगड जिल्ह्यात 72,343 परीक्षार्थी 42 केंद्रांवर परीक्षा देणार आहेत. प्रश्नपत्रिका फुटल्यावर व्हॉट्सअपवर पसरल्याचा सर्वाधिक फायदा उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना होत असतो. त्या पार्श्वभूमीवर निर्धारित वेळेपेक्षा उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश नाकारण्यात येणार होता. त्यामुळे जवळपास सर्वच केंद्रांवर विद्यार्थी वेळेच्या आधी हजर होते. मागील काही परीक्षांमध्ये प्रश्नपत्रिका व्हॉट्सअपवरून व्हायरल झाल्याने गोंधळ उडाला होता. त्याचबरोबर भरारी पथकांची संख्या वाढवून संवेदनशील केंद्रांवर कॅमेरे बसवूनही गैरप्रकारांची संख्या काही कमी झाली नव्हती. त्यामुळे यंदा बोर्डाच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. यंदाची परीक्षा सुरळीत होईल अशी माहिती बोर्डाच्या अध्यक्ष डॉ. शकुंतला काळे यांनी दिली आहे.